लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागलाय. नारायण राणे यांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की निलेशचा पराभव मला मान्य नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील निवडणूक निकालावर विश्वास नसल्याचंही ते म्हणाले. पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज पत्रकार परिषद जी घेतली त्याचं कारण कालच लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल काल जाहीर झालेला आहे. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचाही निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये भारतीय महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे पराभव झालेला आहे. त्यांचा पराभव झाला. मला स्वतःला असं म्हणायचं आहे हा संपूर्ण निकाल पाहिल्यानंतर ज्या प्रकारे हा निकाल आलाय ते पाहिलं तर संशयाला इथे जागा निर्माण होते. एकूण 24 राऊंड होते. काही एक दोन राऊंड गेल्यानंतर प्रत्येक राऊंड मध्ये 7,000 आणि 8,000 फरक हा दाखवण्यात आला. प्रत्येक मशीन मध्ये दाखवण्यात आला. ही मला हेराफेरी वाटते. सगळ्याच मशीन मध्ये सगळ्याच राऊंड मध्ये 7,000 आणि 8,000 फरक कसा काय असू शकतो. आमचा जिथे आमदार आहे त्यांना निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीत जिथे 40,000-50,000 मत मिळतात लीड मिळतो तिथे कुठे 2,500 कुठे 2,800 कुठे 10,000 अशी मत मिळाली. आणि उलट जिंकून आलेल्या उमेदवारांना चिपळूण सारख्या मतदारसंघात रत्नागिरी सारख्या मतदारसंघात जिथे काम नाही कार्य नाही तिथल्या लोकांनी पाहिलं नाही खासदाराला 5 वर्षात तिथे एका मतदारसंघात 57,000-59,000 लीड मिळत. यावरून हा जो निकाल आहे या निकालावर माझा स्वतःचा विश्वास नाहीये. नैतिकदृष्ट्या आमचा उमेदवार पडला नाहीये. आम्ही पराभूत जरी झालो असलो तरी हा पराभव आम्हाला मान्य नाहीये असं मला या माध्यमातून बोलायचं आहे.